नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष बराडे एओनेस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे त्यामध्ये आपण पर्यावरणाच्या संदर्भातील एक महत्वपूर्ण जी घडामोडी सध्या चर्चेत आहे आणि त्याच्या संदर्भात जे परिषदेचं तिथं आयोजन अझरबैजान मधील त्यांची राजधानी बाकू या शहरात होत आहे त्या संदर्भात इथं आपण बघणार आहोत. आणि त्यामध्ये तुम्हाला टायटल वाचून तिथं कळलंच असेल की एक प्रकारचा कार्बन बॉर्डर टॅक्स भारत आणि चीन यांचे जे काही प्रोडक्ट आहे, जे काही हायली एनर्जी इंटेन्सिव्ह प्रोडक्ट आहे. हायली एनर्जी इंटेन्सिव्ह प्रोडक्ट म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, की ज्या प्रोडक्ट बनवायला खूप जास्त प्रमाणात ऊर्जा लागते आणि त्या ऊर्जेमध्ये प्रामुख्याने पर्यावरणाचं खूप जास्त प्रमाणात नुकसान होतं, तर अशा परिस्थितीत असे जे काही उत्पादन आहे त्या उत्पादनावर युरोपियन युनियन 2026 पासून एक प्रकारचा टॅक्स लावू इच्छित आहे आणि त्या टॅक्सला त्यांनी नाव दिलं आहे कार्बन बॉर्डर टॅक्स. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो याच्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. विशेष करून इथं बघायला गेलं विद्यार्थी मित्रांनो, भारत आणि चीन हे दोनही जर देश बघितले तर यांचे संबंध बऱ्या प्रमाणात जरी असले तरी आंतरराष्ट्रीय लेवलवर जेव्हाही भारत आणि चीन आमोरासमोर येतात तर यांच्यामध्ये विरोधाभास दिसून येतो, म्हणजे या दोघांची टोकाची भूमिका असते. परंतु भारत आणि चीन यांच्यात अशा प्रकारचा तणाव असेल तरी दोन्ही देश युरोपियन युनियन द्वारे प्रस्तावित कराविरोधात एकत्र उभे आहेत. म्हणजे त्यांचा विरोध आहे की हा कार्बन बॉर्डर टॅक्स जो युरोपियन इथं लावू इच्छित आहे याला कडाडून विरोध चीन आणि भारत इथं करत आहेत. आता युनायटेड नेशन्सच्या क्लायमेट कॉन्फरन्स, ज्याला COP29 म्हणतात किंवा COP29 म्हणतात, कॉप म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज मध्ये युरोपियन युनियनने कार्बन बॉर्डर टॅक्स प्रस्तावित केला होता, ज्याला भारत आणि चीन यांसारख्या विकसनशील देशांनी उघडपणे विरोध केला. तर या संदर्भातच विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की आता ही जी क्लायमेट चेंजच्या रिलेटेड जी परिषद सध्या तरी चालू आहे अझरबैजान मध्ये, तिला COP29 म्हणून झाले आहेत. म्हणजे त्याला कॉपचा फुल फॉर्म आहे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज. तर हे कॉप काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तर COP29 ही संयुक्त राष्ट्रांची हवामान बदल परिषद आहे. ठीक आहे, म्हणजे क्लायमेट चेंजचा जे काही परिणाम आपल्या पृथ्वीवर होत आहे, आपल्या वातावरणावर होत आहे, त्याच्या संदर्भात तिथं विचार विनिमय करायला प्रत्येक वर्षी ही COP29 ही परिषद तिथं होते. म्हणजे कॉप म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, ही 29वी परिषद आहे म्हणून त्याला COP29 असं म्हटलं जातं. दरवर्षी या परिषदेच्या व्यासपीठावर जगभरातले देश एकत्र येतात आणि ग्लोबल वॉर्मिंगसह जगात कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करतात. विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा, आता हे जे COP29चं मेकॅनिझम आहे याचा उदय कुठून झालेला आहे, तर याचा उदय विद्यार्थी मित्रांनो झाला आहे युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज नावाचा एक अग्रीमेंट 1992 मध्ये ब्राझीलच्या रिओ दी जेनेरिओ या शहरामध्ये अर्थ समिटचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि या अर्थ समिटच्या दरम्यान तिथं जगातील जवळपास 197 देश, म्हणजे पूर्ण विश्वच म्हणू शकतो 197 देशांनी हे युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज याला तिथं आपली मंजुरी दिली आणि त्याच्या संदर्भात जे काही हवामान बदलाचे परिणाम आपल्या पृथ्वीवर होत आहे, मानवावर होत आहे, त्याच्या संदर्भात तिथं ऍक्शन मोडमध्ये सगळे देश आले. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो तर याची जी हायेस्ट डिसिजन मेकिंग बॉडी आहे या UNFCCC त्यालाच कॉप म्हणतात, दॅट इज कॉन्फरन्स ऑफ पार्टीज. आता ह्या पार्टीज हा जो शब्द आहे हा विशेष करून हे जे 197 देश ज्यांनी या करारावर आपली स्वाक्षरी केलेली आहे यांना पार्टीज म्हणून त्यांचा तिथं उल्लेख करण्यात येतो. तर हवामान बदलाशी लढा देण्यासाठी सर्व राष्ट्रांसाठीचे हे एक व्यासपीठ आहे आणि हे व्यासपीठावर विविध तिथं प्रश्न चर्चिले जातात आणि त्यामध्ये प्रामुख्यानं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की इंडस्ट्रियल रिव्होल्युशनची सुरुवात विद्यार्थी मित्रांनो पाश्चिमात्य देशामध्ये झाली होती, म्हणजे विशेष करून युरोपमध्ये. तर त्यांनी जे पोल्युशन आधी केलेलं आहे तर खरी जबाबदारी जी आहे पर्यावरण वाचवण्याची ती त्यांच्यावर पडते आणि त्यांनी विकसनशील राष्ट्रांना तिथं मदत केली पाहिजे अशी अपेक्षा देखील विकसनशील राष्ट्र, त्यामध्ये प्रामुख्याने भारत, चीन, ब्राझील यांची असते. आता COP29 हा एक महत्वाचा पैलू म्हणजे हवामान बदलाच्या हानिकारक परिणामांना सामोरे जाणाऱ्या विकसनशील देशांना आर्थिक मदतीची तरतूद तिथं यांनी केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा, या कॉन्फरन्स ऑफ पार्टीजची 2009 कोपनहेगन मध्ये बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये विकसित राष्ट्रांनी असं एक प्रॉमिस केलं होतं विकसनशील राष्ट्रांना की आम्ही तुम्हाला प्रत्येक वर्षी $100 बिलियन इतकी आर्थिक मदत आम्ही विकसनशील राष्ट्रांना देऊ, जेणेकरून ज्या काही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी लागत आहे पॉल्युशन कमी करायला त्या संदर्भात त्यांना मदत करण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो 2015 पॅरिसमध्ये पॅरिस क्लायमेट डील झाली होती, तर त्या डीलमध्ये याचा जो कालावधी 2020 पर्यंतचा होता त्याला वाढवून 2025 करण्यात आला. पण आजपर्यंत या विकसित राष्ट्रांनी जे काही प्रॉमिस केलेली अमाऊंट आहे ती विकसनशील राष्ट्रांना तेवढ्या प्रमाणात मिळालेली नाहीये. आणि आता जर 2024 इथं आपण जर बोलायला गेलं तर जर आपल्याला हवामान बदल रोखायचा असेल आणि त्यामध्ये प्रामुख्यानं विकसनशील राष्ट्र जे गरीब राष्ट्र आहे यांना मदतीची नितांत गरज आहे
आणि ही मदत जवळपास वर्षाला 600 बिलियन डॉलर जर असली तरच आपण हवामान बदलाच्या संदर्भात ज्या काही महत्वपूर्ण योजना आहे त्या योजना विकसनशील राष्ट्र आणि कमी विकसनशील राष्ट्र तिथं इम्प्लिमेंट करू शकतात. पण याच्यावर काहीही भाष्य होताना तिथं दिसत नाही आहे. 1995 पासून या जागतिक आव्हानाचा सामना करण्यासाठी दरवर्षी ही परिषद आयोजित केली जाते. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो 2024 ची जी COP 29 जी परिषद आहे ही आता कुठे होत आहे, तर ही बाकू अझरबैजान इथं होत आहे. अझरबैजान हे सेंट्रल एशियन एक देश आहे, त्यांची जी राजधानी आहे ती बाकू आहे. तर 11 नोव्हेंबर पासून 22 नोव्हेंबर पर्यंत ही परिषद तिथं आता चालू आहे. या शिखर परिषदेत व्यापारी नेते, हवामान शास्त्रज्ञ, विविध तज्ञ आणि पत्रकारांसह अंदाजे 200 देशातील प्रतिनिधींच्या सहभागाची अपेक्षा आहे. पण विद्यार्थी मित्रांनो ही जी काही परिषद सध्या परिस्थितीत बाकू अझरबैजान इथं चालू आहे यावर खूप जास्त प्रमाणात अझरबैजानवर देखील टीका करण्यात येत आहे. त्याचं कारण असं आहे की अझरबैजानचं जे काही मेजर एनर्जी रिक्वायरमेंट आहे ते सगळे एकतर कोल फायर पॉवर प्लांट म्हणा किंवा जे जीवाश्म इंधन आहे त्यांच्यापासूनच होतं. आणि तिथं पर्यावरणवाद्यांवर तिथली सरकार खूप जास्त प्रमाणात निर्बंध लागते आणि त्यांना जेलमध्ये डांबण्याचं काम अझरबैजान तिथं करत आलेलं आहे. आणि या COP 29 मध्ये जगातील जे काही प्रमुख देश आहेत त्यामध्ये चीन झालं, भारत झालं, अमेरिका झालं, यांचे नेते तिथं गेलेच नाही. म्हणजे आपले प्रधानमंत्री जसं तिथं गेले नाही त्याच पद्धतीनं मोठे मोठे जे देश आहेत जे मेजर पोल्युटंट आहे जगामध्ये यांच्यापैकी कोणताही एक प्रमुख नेता तिथं गेलेला नाहीये. म्हणून या COP 29 कडे एक सांशक्तीने तिथं बघितल्या जात आहेत की याच्यातून जे आउटपुट निघेल ते खरंच या हवामान बदलाला रोखण्यासाठी सक्षम राहील की नाही राहील याच्यावर देखील प्रश्नचिन्ह तिथं उपस्थित झालं आहे. हवामानातील प्रतिकूल बदल नियंत्रणात आणण्याकरिता कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा हा युरोपियन युनियनच्या प्रयत्नांचा एक भाग असल्याचे सांगितले जाते. म्हणजे या हे जे कार्बन बॉर्डर टॅक्स हे लावण्याचा यांचा हेतू काय आहे की जेणेकरून जे विकसनशील राष्ट्रांमध्ये ज्या पद्धतीचं उत्पादन घेतलं जातं त्यामध्ये पर्यावरणाचं नुकसान होतं, तर अशा पद्धतीने जर आम्ही टॅक्स लावू तर तिथे इको फ्रेंडली उत्पादनाची प्रक्रिया विकसनशील राष्ट्रामध्ये डेव्हलप होईल असं युरोपियन युनियनचा युक्तिवाद आहे. आता कार्बन बॉर्डर टॅक्स म्हणजे काय ते बघूया. भारत आणि चीन सारख्या देशातून आयात केल्या जाणाऱ्या उत्पादनावर त्यामध्ये कोणते उत्पाद जे एनर्जी इंटेन्सिव्ह उत्पादन आहे त्यामध्ये प्रामुख्याने लोह, पोलाद, सिमेंट आणि अल्युमिनियम हा कर युरोपियन युनियनने लावला आहे, म्हणजे लावणार आहे 2026 पासून. EU ने सांगितले आहे की हा कार्बन कर देशांतर्गत उत्पादित वस्तूंसाठी समान संधी निर्माण करेल आणि आयात केलेल्या उत्पादनामधून कार्बन उत्सर्जन नियंत्रित करण्यास मदत करेल. म्हणजे आता बघा युरोपियन युनियननं संपूर्ण जो भार आहे तो कुणावर टाकलेला आहे, विकसनशील राष्ट्रावर टाकलेला आहे. तर खरी जबाबदारी तर यांची आहे, यांनी मदत करायला पाहिजे विकसनशील राष्ट्रांना. पण ही आपली जबाबदारी काय झटकत आहे आणि सर्व म्हणत आहे की विकसनशील राष्ट्रांनीच काय करायला पाहिजे तिथं इको फ्रेंडली माध्यमातून उत्पादन करायला पाहिजे. आता यांनी तेच सांगितलेलं आहे की अशा पद्धतीनं काय होईल की जेव्हा भारत आणि चीन सारख्या विकसनशील राष्ट्राचं उत्पादन युरोपियन युनियन मध्ये जाईल तर त्याच्यावर जास्त कार्बन टॅक्स लावला जाईल जेणेकरून आपले जे प्रोडक्ट आहे ते महाग बनतील आणि तिथले लोकल मार्केटमधले जे प्रोडक्ट आहे ते स्वस्त राहतील आणि त्याचा परिणाम तिथले डोमेस्टिक जे काही प्रोडक्शन आहे त्यांना फायदा होईल आणि भारत आणि चीन, ब्राझील जे विकसनशील राष्ट्र आहे यांना तिथं नुकसानीचा सामना करावा लागेल. मात्र भारत व चीन यांसारख्या विकसनशील देशांनी हा निर्णय त्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी हानिकारक असल्याचे म्हटले आहे. तर भारत आणि चीन आणि बाकी जे काही विकसनशील राष्ट्र आहेत त्यांचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही आमचं जे काही पोल्युशन आहे ते कमी करायला तयार आहे, फक्त तुम्ही आम्हाला मदत करा, आम्हाला आर्थिक मदत करा. ज्या काही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ज्याच्या माध्यमातून आम्ही आमचं प्रोडक्शन जे काही सायकल आहे किंवा मॅन्युफॅक्चरिंग सायकल आहे त्याला इको फ्रेंडली बनवू शकत असत तर त्याची मदत तुम्ही आम्हाला करायला पाहिजे. संयुक्त राष्ट्राच्या हवामान नियमांचा उल्लेख करीत या देशांनी असा युक्तिवाद केला की कोणत्याही देशाने इतरांवर कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे धोरण लादू नये. फार महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, 2015 ची पॅरिस क्लायमेट परिषद जी झाली होती त्यामध्ये विशेष करून कोणताही देश इतरांवर धोरण लादला नाही असं तिथं नमूद करण्यात आलं होतं आणि प्रत्येक देशाने स्वतः किती ते इमिशन किंवा पोल्युशन कमी करू शकतात याचा एक त्यांना आराखडा द्यावा लागला होता. त्यामध्ये भारतानंही तिथं आपला आराखडा दिलाय की कशा पद्धतीनं भारत जे पोल्युशन आहे ते कमी करणार आहे. त्यालाच म्हणतात विद्यार्थी मित्रांनो INDC इंटेंडेड नॅशनली डिटरमाइन कॉन्ट्रीब्युशन. म्हणजे प्रत्येक राष्ट्राला तिथे सांगण्यात आलं होतं की तुम्ही स्वतःचा एक आराखडा द्या की ज्या पद्धतीनं तुम्ही कसं पोल्युशनला कमी करू शकता किंवा उत्सर्जन कसं कमी करू शकता त्यावर तुम्ही आम्हाला एक सांगा. आता भारताच्या अर्थव्यवस्थेवर याचा काय परिणाम होईल जर अशा पद्धतीचा जर टॅक्स इथं
लादण्यात आला भारतीय उत्पादनांवर, तर कार्बन बॉर्डर टॅक्स लादल्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल, भारतीय उत्पादनांवर त्याचा थेट परिणाम दिसून येईल, उत्पादने महाग होतील, म्हणजे भारतीय उत्पादने युरोपियन युनियनमध्ये ते महाग होतील आणि त्यांच्या डोमेस्टिक उत्पादनं स्वस्त होतील, तर त्याचा फायदा त्यांच्या देशातल्या उत्पादकांना होईल आणि भारतीय उत्पादकांचा तिथं नुकसान होईल आणि त्यांच्या मागणीवरही याचा परिणाम होईल. त्यामुळे भारताकडून कार्बन बॉर्डर टॅक्सचा विरोध करण्यात येत आहे. भारतच नव्हे तर इतर जे काही विकसनशील राष्ट्र आहे त्यामध्ये भारत, चीन, ब्राझील यांनी देखील या स्पेसिफिक टॅक्सला विरोध केला. आता विद्यार्थी मित्रांनो, इथं जर बघायला गेलं तर आता रिसेंटली तुम्हाला माहित आहे की अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाची जी निवडणूक झाली त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे विजयी झाले. आणि डोनाल्ड ट्रम्प याच्या आधी जेव्हा राष्ट्राध्यक्ष होते अमेरिकेचे 2016 ते 2020 च्या कालावधीत, तर त्यांनी क्लायमेट चेंजच्या ही जी परिषद होती युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज याच्यातून त्यांनी अमेरिकेला माघारी घेतलं होतं. त्यांचं सरळ म्हणणं आहे की क्लायमेट चेंज किंवा हवामान बदल हे थोतांड आहे, ठीक आहे, हे एक प्रकारचं होक्स आहे, याच्यात काही सत्यता नाही म्हणून. आणि आता परत ते राष्ट्रपती बनलेले आहे तर अशा परिस्थितीत अमेरिका परत काय करू शकते, युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑफ क्लायमेट चेंज पासून तिथं माघारी होऊ शकते. आणि जर असं झालं तर अमेरिका जगातील सर्वात बलाढ्य राष्ट्र आहे विद्यार्थी मित्रांनो, आर्थिकरित्या आहे, सगळ्यारीत्या आहे, तर अशा परिस्थितीत जर त्यांनीच माघार घेतला तर क्लायमेट चेंजला आपण कशा पद्धतीने रोखू शकतो याच्यावर सर्वात मोठा प्रश्नचिन्ह येणाऱ्या काळामध्ये या परिषदेसमोर तिथं उभा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं कार्बन बॉर्डर टॅक्स काय आहे आणि भारत आणि चीन याला विरोध का बरं करत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.